कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परतवाडा शहरात एका 60 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित पण करण्यात आले. अचलपूर शहरातील जनतेची सुरक्षा धोक्यात असल्यामुळे गुरुवारपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला. पण या फळ व भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी न केल्याने हे विक्रेते अचलपूर शहरातील चौधरी मैदानात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या सर्व नियम तोडत असल्याने अचलपूर शहरातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आठवडी बाजार काही दिवस बंद असल्याने येथील ठोक होलसेल फळ व भाजीपाला विक्रेते यांनी अचलपूर शहरातील चौधरी मैदानात दुकान मांडून त्यांच्याकडून मास्क न लावता सामाजिक अंतराच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. चौधरी मैदानात अचलपूर नगर परिषद व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील चौधरी मैदानात फळ व भाजीपाला विक्रेत्यांची मोठी गर्दी उसळल्याने वाहन पार्किंगसाठी सुद्धा जागा नसल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या चौधरी मैदानात अचलपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विक्रेते व नागरिक मोठ्या प्रमाणात येत असल्याने या मैदानात सॅनिटायझरची सुद्धा साधी व्यवस्था नसल्याने परतवाडा शहराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यानंतर अचलपूर शहराला मात्र प्रशासनाने वेगळे सोडल्याचे चित्र दिसत आहे. अचलपूर नगर परिषद मुख्याधिकारी या प्रकाराकडे लक्ष देऊन या मैदानात सर्व विक्रेत्यांची दुकाने ठराविक जागेवर लावून सामाजिक अंतर व मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. फळ व भाजीपाला व ग्राहकांकडून मास्क न लावल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अचलपूर शहरातील चौधरी मैदानातून शहरात पसरणार तर नाही ना याबाबत शंका निर्माण झाली आहे. सागर पुरोहित, एसएन न्यूज, अचलपूर.